खडेवाडी मैदानाच्या आतमध्ये मंगेश हा फलंदाज आपल्या पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे तीनच्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिला पाहू शकाल संकेत गोलू हा गोलंदाजी पॉइंटवर पाहायला मिळतोय. हा सामना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे द ग्रेट मराठा संस्थापक चषकामध्ये आणि त्यामध्ये विजय झाला तो म्हणजे एकविरा स्पोर्ट वाकेपाडा आणि आज देखील तोच सामना पाहायला मिळतो. पण आजच्या दिवसात नॉकआउट सामने आहेत. कुठला संघ विजय होईल हे देखील पाहायचं गरजेचं असेल. या ठिकाणी चांगली बॉलिंग पहा विकेट वाचून खेळावं लागेल गावदी स्पोर्ट वाकेपाडा संघाला. पुढचे एकदा बॅक टू बॅक संकेतने घेतले दोन मोठे हादरे. विकेट क्रमांक दोन परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. मंगेश बॅक टू डगआउट एक मोठा हादरा आणि ऐकू एक सुमधुर संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. ऋतिक रायडे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. गोलू अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पुढचा बॉल या ठिकाणी पहा फटका चांगला. एक धाव झाली कम्प्लीट दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा देखील वेगाने कम्प्लीट होत आहेत आणि क्षेत्ररक्षण चेंडू मागे जाईल व्यवस्थितरित्या जज करून फेकेल तोपर्यंत या ठिकाणी ऋतिकच्या बॅट मधून निघालेला दोन धावा. संघाचा धाव जर पोहोचेल ते म्हणजे पाचच्या घरामध्ये दोन विकेट गमावून बसला. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. बॉलर तयार पहा या ठिकाणी युमिस आय विल बी डेफिनेटली हिट. ऋतिकला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या पाच असताना तीन विकेट गमावून बसला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि धावसंख्या पोहोचली ते म्हणजे पाचच्या घरामध्ये. ऐकू एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या दिशेने. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी डबले खेळण्यासाठी सज्ज झालाय. पहा जर पाहिलं तर ऋतिक आउट झाला. तिथून जर पाहिलं तर विनीत झाला. त्यानंतर देखील जर पाहिलं तर मंगेश देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. तीन फलंदाज ऑन साइडला. कुणाल बिटी नावाचा ब्रँडेड षटकार सहा धावा. गुड क्वालिटी स्टँडर्ड षटकार सहा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या पोहोचली गेली वेगाने अकराच्या धावा. अकराच्या घरामध्ये इलेव्हन रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ थ्री विकेट्स. चांगली बॅटिंग कुणाल बिटी च्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुणाल बिटी होता. फुटस बॉल ऑन साइडला फटका चांगला. मिड विकेटला जयेश मोरे हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. आणि तिथून जर पाहिलं तर येणाऱ्या कुणाल बिटीच्या या दोन धावा. दोन धावेने संघाचा धावफलक जर पोहोचेल ते म्हणजे तेरा आहे धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड. प्रतिस्पर्धा संघ बलाढ्य आहे एकविरा स्पोर्ट वाकेपाडा हा संघ पाहायला मिळतोय. तेरा ही धावसंख्या धावफडकर लागवली गेली. षटक क्रमांक दुसरा पाहू शकाल. आणि पुढचा बॉल बॉकलचा बॉल ऑन साइडला फटका चांगला. लॉंगवरून रामपाल पुढे सरसावेल तोपर्यंत जर पाहिलं तर कुणाल बिटीच्या बॅटमधून येथील दोन धावा. दोन धावेने संघाचा धावफडक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड. काय फटका खेचला कुणाल मडकेच्या बॅटमधून षटकार आला. आणि अगदी जर पाहिलं तर 15 ही धावसंख्या या धावफडकावर लगावली गेली. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका चांगला आहे. तत्पूर्वी जर पाहिलं रामपाल चेंडू मागे येईल. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर दोन धावा. पहा सेन्सिबल क्रिकेट खेळणं मैदानाच्या आतमध्ये बंधनकारक असेल. कुणालनी आतापर्यंत दाखवले षटकार आला त्यानंतर चिकी सिंगल डबल या ठिकाणी कन्वर्ट केले. आतापर्यंत चार चेंडू 12 धावा खेचला. तिथून देखील तुझ्याकडे दोन चेंडू असतील आणि या दोन चेंडू जर 4 ते 5 धावा आल्या तर नक्कीच चांगला स्कोर कार्ड पाहायला मिळेल. बॉलर तयार मलिंगा या ठिकाणी जर पाहिलं स्टेट टू द बॉलर चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफ लॉंग ऑफच्या मधून मिलिंद मोरे त्या ठिकाणी पुढे सरसावेल
तोपर्यंत कुणालच्या बॅट मधून अजून देखील दोन धावा पहा. सेन्सिबल क्रिकेट धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 19 धावा 1919 रन शेवटचा एक बॉल असेल. या बॉलवर जरी दोन धावा आला तो 16 धावा या षटकात कम्प्लीट केल्या जातील. बॉल तयार मलिंगा आपला पायाला मिळतोय. पुढचा बॉल बखोलचा ऑन साइड ला फटका चांगला. पहा सेन्सिबल क्रिकेट कशाला म्हटलं जाते हे सातत्याने दाखवले कुणाल बीटी या फलंदाजाने. अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना गावदी स्फूर्ट वाकीपाडा संघाची धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 21 गडामध्ये. अजून देखील तुमच्याकडे बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 6 आणि इथून तुम्हाला 10 ते 15 धावा कराव्या लागतील. ऐकू एक सुमधुर संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग लगेच या मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक तिसरा गोलंदाज तयार झालाय तो म्हणजे किसन आपल्या पायाला मिळतोय. आणि एकंदरीत विचार जर केला षटक क्रमांक दुसऱ्या नंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 21 घरामध्ये. बॉल तयार पहा रवी डवलेचा परफेक्ट शॉट. आणि तिथून जर पाहिलं तर मिडविकेटला जयेश मोरे आपल्या पाहायला मिळेल आणि तत्पूर्वी धावा मिळतील त्या म्हणजेच दोन धावा. दोन धावाने संघाचा धावपळ पोहोचेल ते म्हणजे 23 या आकड्यावर 23 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल तयार पुढचा बॉल ऑन साइडला रवी डवलेच्या बॅट मधून वन बाउन्स. पहा अप्रतिम क्षेत्ररक्षक जयेश मोरेच्या माध्यमातून केलं जातं. त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षण झालं नसतं अगदी जर पाहिलं तर चेंडू बाउन्स होऊन निघून गेला असं चौकाऱ्याकरिता. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजे जयेश मोरेच्या माध्यमातून. दोन धावांनी संघाचा धावपळ घालून पोहोचेल ते म्हणजे 25 घरामध्ये 25 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला इन साइड आउट फटका आहे चांगला. रामपाल त्या ठिकाणी आहे वन बाउन्स चेंडू ओव्हर दिरो निघून जाईल का तर नाही. परंतु चार धावा कम्प्लीट होतील की नाही तीन धावाचे कम्प्लीट केल्या जातात आणि चौथी धाव घेताना यस डेफिनेटली या ठिकाणी चार धावा रवीच्या बॅटमधून कम्प्लीट केल्या जातात. पण एक शॉट देखील असेल एक शॉट रन या ठिकाणी केला जाईल. नक्कीच या ठिकाणी सर्वांनी लक्ष दिले की शॉर्ट रन आहे. आणि तिथून जर पाहिलं या तीनच धावा तीन धावाने संघाचं धावपळ घेऊन पोहोचेल ते म्हणजेच 28 या धावसंख्येवर. अजून देखील तुमच्याकडे तीन बॉल शिल्लक असतील आणि या तीन बॉलने तुम्हाला बऱ्याच धावा इथून देखील कराव्या लागतील. बॉल तयार किसन ऑन साइडला फटका चांगला. बाकपोस्ट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संकेत गोलू. पुढे सरसावेल दोन धावा कम्प्लीट केल्या जातील आणि दोनच धावं दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. दोन धावांनी संघाचा धावपळ घेऊन पोहोचेल ते म्हणजे 30 धावसंख्येवर. इथून एक षटकार आला तर चांगलं मॅच मध्ये बनता येईल नो डाऊट. षटकार येणं हे देखील गरजेचं असेल ते म्हणजे टीम गावदी स्फोट बाकीपाड्या संघाला. बॉलर तयार रवी डबला मार्क्समन देखील यावेळेला पहा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. परंतु या बॅटला जर बॉल लागला असता दोन धावा इथून मिळाल्या असत्या संघाचा धावफळ पुढे सरकला असता. परंतु डॉट बॉल ची सांगता किसन या गोलंदाजच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. अजून देखील एक बॉल या पहिल्या डावातील शिल्लक असेल. बॉल तयार किसन शेवटचा बॉल ऑन साइडला फटका चांगला. मिलिन मोरे त्या ठिकाणी आणि कुठलीच चुकी करणार नाही आहे. विकेट क्रमांक जर पाहिलं तर एकंदरीत विकेट्स गेले ते म्हणजे 4 धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 30 घरामध्ये आणि 18 बॉल मध्ये 31 करावे लागतील त्या म्हणजे 21 फूट बाकीपाड्या संघाला. ऐकू एक सुमधुर संगीत. चषक ठेवलाय भारी चंद्रपडा धावा मती. शिवतेचे चषक ठेवलाय भारी चंद्रपडा धावा मती.
चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एक विरसपट वाक्यवाडा पाठवायचा आहे. 31 धावा या तुम्हाला करावे लागतील. त्या म्हणजे उर्वरित 18 बॉल मध्ये चांगली स्पर्धा साकारण्यात आली. नचिकेत दादा घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेच आपण 3 दिवस ही स्पर्धा पाहू शकाल. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन एकंदरीत चांगले बॅनर्स पाहायला मिळतात, कटआउट्स, त्याचप्रमाणे खेळाडू कक्स, डगआउट्स आपल्या पाहायला मिळतात. एका बाजूला जर पाहिलं तर शुभम दादा म्हात्रे, त्यानंतर जर पाहिले एस एफ फिटनेसचे सर्वे सर्वा शुभम दादा म्हात्रे त्यांचा देखील बॅनर पाहायला मिळतो. त्यानंतर जर पाहिलं तर रणजित दादा किनी अँड ऑल सायबा ग्रुप, त्यानंतर हिमांशी वॉटर सप्लायर, त्यानंतर कनेरीचं बॅनर पाहायला मिळतं म्हणजे शिखरदादा भोईर त्यांचं बॅनर त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऑल स्युतेचं या ठिकाणी बॅनर पाहायला मिळते आणि बहुजन विकास आघाडीचं देखील त्या ठिकाणी बॅनर पाहायला मिळते. चांगले डगआउट्स कटआउट्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत आलोय, परंतु यावर्षी एक चांगली स्पर्धा म्हणून या स्पर्धेला नाव देणं हे देखील बहुसंख्या पोचली म्हणजे 31 घरामध्ये 31 धावा या तुम्हाला करावे लागतील उर्वरित 18 बॉल मध्ये. रुपेश मोरेने मागच्या सामन्यामध्ये 5 विकेट्स घेतले. आता जर तशीच गोलंदाजी केली ना तर नक्कीच या पुढच्या 2 गोलंदाजांवर कमी प्रेशर जाणवलं जाईल. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील बलाढ्य आहे. एकूणच स्पोर्ट वाकीबाडा सातत्याने जर पाहिलं बऱ्याच वर्ष हेच खेळाडू आणि एकंदरीत जर पाहिलं तर हेच बॅट्समन हेच बॉलर आपल्याला पाहायला मिळाले. एक सुद्धा नवीन या संघामध्ये खेळाडू नसेल असंच म्हणावं लागेल. मलिंगा आणि मिलिंद ही सलामीवीर जोडी पाहू शकाल. आपण पाहत आहात शिवते स्फोट आयोजित शिवते चषक 2022-23 चा हा मास संग्राम आपण सातत्यानं पाहत आलोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. 18 चेंडू 31 धावा. सॉफ्ट अँड ऑन साइडला फटका चांगला रवी डबला त्या ठिकाणी असेल, परंतु कुणाल बेटी थोडीशी मिस्टेक, तिथून जर पाहिजे तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या ठिकाणी मात्र पहिल्या झालेल्या चुका या आता मात्र सुधराव्या लागतील, कारण की इथून करो का मरो ही स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. जो हारेल तो सरळ घरचा रस्ता पकडेल आणि जो जिंकेल तो या मॅच मध्ये बनून राहील. संख्या पोचली ती म्हणजे 3 घरामध्ये. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन केलं जाते मलिंगाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे विनीतच्या डोक्यावरून, चेंडू निघून जाईल डी झोन मध्ये. सरळ 2 धावी करिता डी झोन 2 धावेने संघाचा धावफळक पोहोचेल ते म्हणजेच 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड, चांगले ट्रॉफीज आपण पाहू शकाल एकांतरित या स्पर्धेमध्ये. आणि अगदी जर पाहिजे तर मिठागर संघ देखील या ठिकाणी उपलब्ध झालाय. लवकरच त्यांची देखील मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसात अंतिम 3 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. नो बॉल असेल म्हणजे 1+ अजून एक धाव ऍड केली जाईल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 6 या धावसंख्येवर. संख्या पोचली ती म्हणजे 6 घरामध्ये. बरं तयार रुपेश मोरे. पहा डाउंडी ग्राउंड फटका आहे. मिलिंदला माहित आहे सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये चालू जर ठेवलं तर टीम एकरसपोर्ट वाकी पडा या संघाचं धावफडक वेगाने पुढे सरसावत राहील. जाऊन पोचली ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3 चेंडू 8 डावा या धाव फडकावर लगावले जातील. या ठिकाणी मात्र सुरेख पहा पुढचे एकदा स्टेप पडून खेळण्याचा प्रयत्न मिलिंदच्या माध्यमातून केला, परंतु पॅडला चेंडू आदळून डॉटच्या सानिध्यातून बॉल निघून जाईल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 8 घरामध्ये आणि एकंदरीत विचार जर केला तर चेंडू फक्त आणि फक्त फेकून झालेत ते म्हणजे 4. इथून देखील 2 चेंडू फेकणं बाकी असेल आणि या 2 चेंडू मध्ये जवळपास 4 धावा या बनवाव्या लागतील ते म्हणजे एकरस स्पोर्ट बाकी पडा संघाला, कारण की आतापर्यंत चांगला स्कोर कार्ड झाले. बॉल तयार रुपेश मोरे. या ठिकाणी इनसाइड आउट फटका आहे, पण डी झोन त्या ठिकाणी तैनात केला जातो. एखादा जेल घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर हवेची 7 आणि तिथून जर पाहिलं तर डी झोन असेल. या ठिकाणी पुण्याच्या एकदा 2 धावा येतील. 2 धावाने संघाचा धावफडक तर पोहोचेल ते म्हणजे 10 घरामध्ये. एकंदरीत अजून देखील 1 बॉल चा खेळ या मैदानाच्या बाकी असेल. पहा चांगली सुरुवात करून दिली. 31 धावांचं आव्हान आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं तर 10 आव्हान होतं, ते या ठिकाणी जर पाहिलं तर त्याच गतीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. रुपेश मोरे हा चेंडू मात्र डॉट घ्यावा लागेल, कारण की एकंदरीत जर पाहिलं तर 10 धावा या धावफडकावर लागाव्या लागल्यात. बरोबर यार
फटका चांगला आहे, कॅच झाली तर रवी डबरा काय करेल, यास या ठिकाणी जेल घेऊन सोडली, वाट एकंदरीत जर पाहिली तर जेल घेऊन ड्रॉप केली जाते. पुढचे एकदा मिलिंद मोरेच्या बाट मधून या ठिकाणी दोन धावा येतील, या दोन धावाने संघाचा धावपळगण पोहोचेल ते म्हणजे 12 या धावसंख्येवर. ऐकू एक सुमधुर संगीत आणि लगेच या मैदानी दिशेने. आणि आमच्यापर्यंत शिवतेस, या पुढचा किती ओव्हरचा सामना असेल आमच्यापर्यंत लगेच कमिटी कळवा. या ठिकाणी पहा दीपल्या पहिलाच बॉल नो, या ठिकाणी सुरुवात खराब केली एखाद्या गोलंदाजाने की त्याला कमबॅक करायला 6 चेंडू असतात, या 6 चेंडूत कमबॅक करावा लागेल ते म्हणजे दीपेश मोरया गोलंदाजाला. असे बॉल जर टाकले तर सिंगल डबल या मैदानाच्या आतमध्ये सुरू राहतील. थोडस मिसमंबर मंगेच्या माध्यमातून झालं वेगाने धावण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सहजरित्या कम्प्लीट केल्या जातील त्या म्हणजे 3 धावा. 3 धावाने संघाचं धावफळकण पोहोचेल ते म्हणजे 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा या धाव फडकावर लगावल्या गेल्या आहेत. बरं यार ऑन साइडला फटका चांगला, लॉंग ऑफ लॉगॉनच्या मधून चेंडू निघून जाईल बाहेर, रवी डबलाला बीट करून चेंडू निघून जाईल सीमारेच्या पार. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट होईल तो म्हणजे एकुरा स्पोर्ट वाकीपाडा संघाच्या माध्यमातून. ऐकू एक लगेच सुमधुर संगीत. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 20 घरामध्ये 11 धावा इथून कराव्या लागतील. 11 चेंडू मध्ये या ठिकाणी जर काय झाले तर विकेट असेल तो म्हणजे मिलिंद याला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 20 असताना आता मात्र तुमच्याकडे बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 9, आणि या 9 बॉल मध्ये तुम्हाला कराव्या लागतील त्या म्हणजेच 11 धावा. 9 चेंडू 11 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण एकत्रित आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर सूरज आपल्या पायाला मिळेल, न्यू बॅट्समन. चला स्पीड अप गेम फास्ट करा मैदानाच्या आतमध्ये, कारण की आजचा दिवस फायनलचा आहे, सेमीफायनल फायनल खेळवायचं गरजेचं असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःच्या बळावरमध्ये आणूनचा प्रयत्न, तत्पूर्वी जर पाहिलं तर 1 धाव निघाली ती मलिंगाच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 21 घरामध्ये, इथून देखील तुमच्याकडे 8 बॉल असतील, 10 धावा करावं लागतील. या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी जर पाहिलं तर थोडस लांब केलं जाईल, कारण की एक मोठा फटका आला तर टीम एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ विजय होऊ शकतो, कारण की बराच धावा इथून देखील करायचे आहेत 8 बॉल आणि करावा लागतील त्या म्हणजे 10 धावा. बॉलर तयार दीपेश मोरे वरती विकेटने या ठिकाणी जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा देखील सहजरित्या या ठिकाणी सुरेशच्या माध्यमातून. तिसऱ्या धावाचा प्रयत्न काय केला जाईल पहा, या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 3 धावेने संघाचा धावफळकण पोहोचेल ते म्हणजे एकंदरीत 24 या धावसंख्येवर, 24 रन्स ऑन दी बोर्ड. पहा 2 धावा होत्या तिथून जर पाहिलं तर 3 धावा येत आहेत. अप्रतिम सुपर रनिंग बिटवीन द विकेट मलिंगा आणि सुरेशच्या माध्यमातून. बॉल त्या स्लो पिचचा बॉल ऑन साइडला फटका चांगला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक रवी डावला, आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर मलिंगाच्या बॅट मधून निघाल्या 2 धावा. षटकाची झाली समाप्ती, 12 चेंडूच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना गावधी स्फोट वाकीपाडा संघाने बनवला त्या म्हणजे 31 धावा, आणि त्याचाच पाठला करत असताना टीम एकवीर स्फोट वाकीपाडा संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 घरामध्ये, 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 5 धावा इथून कराव्या लागतील त्या म्हणजे टीम एकरा स्पोर्ट बाकीपाड्या संघाला. दीपक हा गोलंदाज पाहायला मिळेल, जबाबदारी गोलंदाजी करावी लागेल, कारण की येणारे बॉल शिल्लक असतील ते म्हणजे 6 तुम्हाला करावे लागतील त्या म्हणजे 5 धावा. 6 चेंडू 5 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण पाहू शकाल. बरोबर त्या दीपक सुरेशच्या बॅट मधून अप्रतिम फटका आहे मंगेशच्या ठिकाणी, आणि अशा रीतीने विकेट सुरेशला परतावा लागेल. 5 बॉल 5 इथून देखील राहिलेली मॅच. ऐकू एक सुमधुर संगीत लगेच या मैदानाच्या दिशेने. आयोजन या चंद्रपाडा गावाची आज वाढवली शान, मानाचे पाहुणे येतील सारे आज या मैदानामध्ये.
पाच चेंडू आणि पाच धावांची इथून देखील गरज असेल. पाच चेंडू पाच धावा कुठला संघ विजय होईल हे देखील पाहायचं गेले. बरं तयार ओवरची विकेट आहे. दीपक आपला पायाला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर मलिंगा ते पाऊट झाले. फटका खेळला कॅचेस मिन द मॅचेस. कॅच सुटली आणि या ठिकाणी दोन धावा आल्या. जरी कॅच झाली असती तरी या दोन धावा नसत्या. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मॅच मध्ये देखील पाहायला मिळत असता तो म्हणजे संघ गावदेव स्फोट वाक्य बडा. आता मात्र येणारे बॉल चार चार चेंडू आणि करावा लागतील त्या म्हणजे तीन धावा. चार चेंडू तीन धावा राहिलेलं मॅच समीकरण आपण पाहू शकाल. बरं तयार ओर्धी विकेटने पाहू शकाल दीपकला आपण गोलंदाजी करत असताना. चार बॉल तीन मॅच सोपी झाले. पहा या ठिकाणी जर पाहिलं नो असेल पण ती विकेट या ठिकाणी गमावला. एक धाव मिळाली. मॅच अजून देखील सोपी पाहायला मिळेल. चेंडू असतील शिल्लक ते म्हणजे चार आणि धावा करावे लागतील त्या म्हणजे दोन. ऐकू एक सुमधुर संगीत आणि लगेच या मैदानाच्या दिशेने. मनाचे पाहुणे येतील सारे आज या मैदानामधी. आमच्या नचिकेत दादाचं नाव, आमच्या नचिकेत दादाचं नाव, कसे वसई पालघर मधी. आमच्या नचिकेत चार चेंडू दोन धावा अजून देखील करावे लागतील त्या म्हणजे एकविरा स्पोर्ट वाकीपाड्या संघाला. चार चेंडू दोन धावा गुणगुरी पाऊंडर दीपक पाया म्हणतो. नवीन बॅट्समन आलाय तो म्हणजे किसन. एवढा फटका चांगला आहे त्या ठिकाणी विनीत आहे आणि एक धाव. पहा या ठिकाणी आता मात्र तीन चेंडून एका धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असेल याची देखील दखलता घ्या दोन संघाने. बॉल तयार तीन चेंडू शेवटची एक धाव करावी लागेल एकविरा स्फोट बाकीपड्या संघाला. या ठिकाणी वाईट बॉल आणि अशा रीतीने टीम एकविरा स्फोट बाकीपड्या संघ विजय होतोय. अँड हार्ड लक गावदेव स्फोट बाकीपडा. या पुढचं धावतं समोर घेऊन सज्ज होतील अक्षयजी साडम. चला लगेच टॉसची प्रतिक्रिया आपण करूया. येस आयोजक हा मॅच महत्वाचा आहे. किती ओव्हर असेल? तीस तीन ओव्हर आणि त्यानंतर दोन दोन ओव्हर. चला कारण की सेमी फायनलचा मॅच आहे लगेच फक्त टॉस केला जाईल. टॉस का बॉस शुभेच्छा असतील. तीन ओव्हर आहे कारण की महत्वाचा मॅच आहे. शुभेच्छा एकवीर स्फोट वाकीपडा आणि शुभेच्छा शिवतेज चंद्रपडा. या ठिकाणी पाहुणे आहेत निलेश मरगज साहेबांच्या शुभ असते. कॉईन फक्त